मित्र हो नमस्कार। गेल्या 2-2.5 दशकापासून एकूणच आपल्या देशात अध्यात्माच्या नावाखाली होणाऱ्या प्रचंड मोठ्या गर्दीला जणू काही मृत्यू तांडवाचे स्वरूप येत आहे। गेल्या काही वर्षातील या संदर्भातले अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्या उदाहरणावरून देवाच्या दारामध्ये धार्मिक मांडवामध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेक भक्तांचे मृत्यू झालेले आहेत। महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मांढरा देवी, कुंभमेळा यासारखे अनेक उदाहरणं देता येतील। अलीकडेच उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोलानाथ नावाच्या एका ढोंगी आध्यात्मिक गुरुच्या सत्संगाला आलेल्या भक्तांची चेंगराचेंगरी होऊन 125 जास्त लोक मरण पावलेले आहेत। या साऱ्यांना भक्त म्हणता येतील त्यांनी ठाऊक नाही, पण हे असाही नागरिक होते। आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्यावर फुकटात उतारा मिळतो का, बाबाचा आशीर्वाद लाभतो का हे पाहण्यासाठी आले होते। तर हा आशीर्वाद देणारा महाशक्तिमान बनलेला, कृष्णाचं रूप घेऊन सुदर्शन चक्र फिरवणारा हा महागुरु म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून पोलीस खात्यात एकेकाळी तो नोकरीला होता आणि विनयभंगाबद्दल त्याला शिक्षा झाली होती आणि शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात राहून यांनी अध्यात्माची शक्ती प्राप्त केली आणि तो महागुरु होऊन बाहेर पडला। हा असा महागुरु की त्याची पायधूळ ज्याला लाभते तो विकारातून मुक्त होतो, याची पायधूळ जो कपाळाला लावतो तो प्रश्नातून मुक्त होतो, याची पायधूळ जो मिळवण्यात यशस्वी होतो तो सगळ्या व्याधीतून विकारातून मुक्त होतो, अशी पायधुळीची एक जादू या भोलानाथाने तयार केली होती। खरं म्हणजे ह्याचं नाव भोलानाथ असलं तरी प्रत्यक्षात हा कारस्थान नाथ आहे आणि अशा कारस्थान नाथांची आणि आपलं कारस्थान मिटवण्यासाठी, आपलं ढोंग मिटवण्यासाठी अध्यात्माचा चमत्काराचा बुरखा पांघरून लाखो लोकांना फसवणाऱ्या साधू बाबांची, बुवा बाबांची, ह्या नाथा अनाथांची एक मोठी साखळी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून आपल्या देशामध्ये तयार होत आहे। हे काही साधे गुरु नाही आहेत, त्यांनी 2 सत्संग घेतले की ते आपल्या नावामागं महागुरु लावतात। यांचे सत्संग वाढत गेले तर समाजातून, विशेषतः राजकारणातून त्यांना मान्यता मिळते। अनेक गुरूंना शासनाचे मोठे मोठे पुरस्कारही मिळालेले आहेत, ही काही मी वेगळं सांगायचं कारण नाही आहे। तर या भोलानाथाच्या सत्संगाला आलेल्या लाखो लोकांमध्ये भोलानाथाची पायधूळ उचलण्यासाठी एक जीव घेणं स्पर्धा झाली। स्पर्धेचं रूपांतर चेंगराचेंगरी झालं आणि ह्या चेंगराचेंगरीने अनेकांचा बळी घेतला, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक छोटी मुलं निराधार झालेली आहेत, तर अनेक म्हातारी माणसं सहजपणे मृत्यूच्या जबड्यात गेलेले आहेत। हे एका अर्थाने अध्यात्माच्या नावाने घडलेलं मृत्यूकांड आहे आणि ते नैसर्गिक नाही आहे, ते अनैसर्गिक आहे। आणि ह्या अनैसर्गिक ठरलेल्या मृत्यूकांडाला पहिले 4 दिवस त्या भोलानाथाला जबाबदार धरलंच नव्हतं। तो सत्संगाला येतो, उंची कपडे घालतो, आपण कुणीतरी थोर महात्मे आहोत, अध्यात्मातले गुरु आहोत, चमत्कारी आहोत असं सांगून प्रवचन देतो आणि आपल्या उंचे गाडीतून तो पसार होतो। गाड्या जिथून गेल्या तिथली धूळ गोळा करण्यासाठी, तिथली धूळ कपाळी लावण्यासाठी, तिथली धूळ जिभेवर ठेवण्यासाठी झालेली चेंगराचेंगरी म्हणजे मृत्यूतांडव। आपल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की उत्तर प्रदेशातलं सरकार तातडीनं त्या भोलानाथांवर कारवाई करेल,
पण भोलानाथ पसार झाला आणि 2-3 दिवस तो आपल्या पोलिसांना किंवा कोणत्याही तपास यंत्रणेला सापडला नाही. आपल्याकडे गेल्या काही वर्षात कुख्यात झालेल्या ईडीसारख्या तपास यंत्रणा आहेत, त्या कुठून पण काही पण शोधून काढतात. पोलीस तर कुठेही गुन्हेगार असेल तर त्याला शोधून काढतं. अपवाद ह्याला भोलानाथाचा होता. तो ज्या उंचे बंगल्यात राहतो आहे त्या बंगल्याला सुद्धा धक्का लागला नाही आणि कुठे हा लपलेला आहे हे सुद्धा सापडत नव्हतं. शेवटी तो 4 दिवसांनी माध्यमासमोर आला. प्रशासन आपलं काम योग्य करेल, घाबरू नये, असं बकवास भाषण करून तो निघून गेला. हे जे बाबाचे चेले आहेत, जे फंटर आहेत, जे स्लीपर सेलसारखं काम करणारे आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आणि उद्या कदाचित ते जामिनावर सुटतील. कारण चेंगराचेंगरीच्या इतिहासामध्ये कुणालाही शिक्षा झाल्याचा इतिहास नाही आहे. चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कारण इथे जबाबदारी घ्यायला कोणीच तयार होत नाही. अध्यात्माच्या देवाधर्माच्या दारामध्ये होणाऱ्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? ना देव, ना धर्म, ना आध्यात्मिक गुरु. उत्तर प्रदेशातही तसंच होणार आहे. एरवी बुलडोजर राज निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री योगी बाबांनी असं एकदाही भाष्य केलं नाही की या प्रकरणातल्या महाराजांना आम्ही पकडू. हे पकडू शकत होते पण पकडणार नाहीत. हे कारवाई करतील पण तोंड देखली कारवाई असेल आणि या तोंड देखली कारवाईतून काही घडणार नाही. पुन्हा नवे महाराज येत राहतील, पुन्हा सत्संग चालू होईल आणि अभागी जीव, असहाय्य जीव, बेकारीनं गांजलेले जीव, प्रश्नांच्या विवेचनात असलेले जीव कुठून तरी आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल आणि उतारा मिळेल म्हणून सत्संगाला जातच राहतील. हे सत्संग भरवणारे महागुरु काय आकाशातून कोसळत नाहीत. अलीकडच्या भ्रष्ट राजकारणाचं एक उत्पादन म्हणजे हे बोवा आहेत. पूर्वी सुद्धा बोवाचा आणि राजकारणाचा संबंध होता, पण तो पडद्यामागे असायचा आणि आता तो पडद्या वर होतो. कारण पडद्यावर असलेले अनेक बोवा थेट राजकारणात उतरतात, मुख्यमंत्रीपासून केंद्रीय मंत्रीपर्यंत होतात. कारण त्यांनी धर्म आणि राजकारण, अध्यात्म आणि राजकारण याच्यातलं अंतर संपवलेलं आहे. उत्तर प्रदेश अशा बाबतीमध्ये खूप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातलं राजकारणच कथित अध्यात्माच्या हातात गेलेलं आहे. कथित अध्यात्मी शब्द एवढ्यासाठीच वापरला कारण अध्यात्माकडे जाण्याची जी शक्ती लागते ती इथे कोणाच्या मध्ये नाही आहे. ती ना मोदींच्या मध्ये, ती ना योगींच्या मध्ये, ना अन्य कोणत्या राजकीय नेत्यामध्ये आहे. कारण अध्यात्म ही सोपी गोष्ट नाही आहे. पण अध्यात्माच्या नावानं हे सत्संग होतात, अध्यात्माच्या नावाने ही बोवाबाजी होते आणि राजकीय नेते या बोवाबाजींना मदत करतात. ते स्वतः सत्संगाला जातात. पुण्यात एका झालेल्या सत्संगाला महाराष्ट्रातले मंत्री गेले होते. मुंबईमध्ये मध्यंतरी आलेल्या सत्यसाईबाबांचे पाय धुवायला मोठ्या मंत्रीपदावर असलेले नेते गेले होते. कारण आत्ता हे ढोंगे बाबा किंवा अढोंगे बाबा आणि राजकारण यांच्यामध्ये मिलीजुली झालेली आहे. ह्या बोवा बाबाने राजकीय पक्षांचा, नेत्यांचा प्रचार करायचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. त्यांच्यासाठी लाखोंची गर्दी करायची, त्या गर्दीमध्ये राजकीय भूमिका मांडायची आणि ही सगळी मेंढरासारखी जनता आहे ती हुसकत हुसकत कोणत्या तरी राजकीय नेत्याजवळ घेऊन जायची, असं आता आपल्याकडे चाललेलं आहे. शेवटचा मुद्दा, व्याधी बऱ्या व्हाव्यात म्हणून पायदूळ चाटण्याची गरज लाखो लोकांच्यावर का येते, तशी वेळ का येते, तशी का गरज निर्माण होते, याचं साधं सरळ कारण आहे की या देशातल्या जगण्या मरण्याचे प्रश्न सोडवण्यात इथली राजकीय व्यवस्था अपयशी झालेली आहे. ना तिला चांगला डॉक्टर आहे, ना तिचं चांगलं अर्थकारण आहे,
ना तिला चांगली नोकरी आहे, ना तिच्या शेतीच्या उत्पन्नाला भाव मिळतो. सातत्याने पिंजून गेलेली ही जनता आहे आणि तिच्या बाबतीत व्यवस्था बेमान झालेली आहे, व्यवस्था गैरविश्वासू झालेली आहे. म्हणून असे लोक कुठून तरी आपला प्रश्न सोडावा म्हणून कुणी पायधूळ गोळा करायला जातं, कुणी प्रवचनातल्या आकड्यांचा चमत्कार ऐकायला जातं, कुणी उत्तर भारतातल्या कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये रथ ओढायला जाऊन चेंगराचेंगरी सापडतं, कुणी भंडारा कपाळा लावण्यासाठी होणाऱ्या चेंगराचेंगरीत मरतं, तर कुणी गोदावरीत स्नान करण्याच्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये चेंगराचेंगरीतून मरतं. ज्या समाजव्यवस्थेत माणसाच्या जगण्या मरण्याचे प्रश्न सोडवले जात नाहीत, ते सुटत नाहीत, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, गरीब श्रीमंत यांच्यातील दरी बुजवण्याचा प्रयत्न होत नाही, त्या देशातील समाज ना इलाजानं का होईना पण अंधश्रद्धांच्याकडे झुकतो, ढोंगी बाबांच्याकडे झुकतो. जसं तुरुंगात गेलेला एक महाराज आहे, त्याच्या गाडीच्या ताफ्यामध्ये गाडीच्या मागे गाडी लावायची असेल तर 1,00,000 रुपयाचा दर होता, त्याच्या अंगावर शाल टाकायचे असेल तर 2,00,000 रुपयाचा दर होता, त्याच्या गळ्यात हार घालायचा असेल तर पुन्हा 1,00,000 रुपयाचा दर होता. लोकांना कळतच नव्हतं आम्ही हे का करतोय, कारण त्यांनी पण चमत्काराचा हातखंडा वापरून लोकांना मूर्ख बनवलं होतं. हे बुवा बाबा धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने लोकांना मूर्ख बनवतात आणि स्वतःला कोणत्या तरी अवतारामध्ये गुंतवतात. हा प्रश्न सुटणार कसा आहे? हा प्रश्न तेव्हा सुटेल की आपले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही समाजातील लोकांना बुवाबाजी करणाऱ्यांची मदत घ्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी जेव्हा सत्ताधारी घेतील तेव्हा त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही आपोआप कमी होईल. कोणत्या कोणत्या कारणांनी लोक जातात ती सगळी कारणं व्यवस्थेमध्ये सुटली पाहिजेत. हाच ढोंगी बुवा बाबांच्यावर एक जालिम उपाय आहे आणि असे खोटे आध्यात्मिक थोतांड करणाऱ्या बुवाबाजांच्यावर कठोर कारवाई करण्याचा एक कायदा पण झाला पाहिजे. त्यांना कोण परवानगी देतं, त्यांना कशी देतं, ते सांगतात ते तपासून कोण पाहतं, ते चमत्कार करतात त्याची सत्यता कोण पाहतं, ह्या सगळ्या गोष्टींची एक व्यवस्था आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक स्वयंसेवकांची संस्था आहे, अशाच संस्था सरकारच्या पाठिंब्याने तयार केल्या पाहिजेत, पण त्या तयार होण्याची शक्यता दिसत नाही, कारण या देशाचा पंतप्रधानच भगवे कपडे घालून सोहळे नेसून कधी उपास करतो, कधी ध्यानाला भरतो, कधी तपश्चर्या करतो, तर कधी आणखीन काय करतो. या देशाला तोच समाज वाचू शकेल जो विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवेल आणि अशा महाराजांच्यावर बहिष्कार टाकेल किंबहुना ते जन्मालाच येणार नाहीत अशी व्यवस्था करेल असं मला वाटतं. धन्यवाद.